मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरेंनी महायुतीला दुहेरी धक्का दिलाय. माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन तेली शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे हे देखील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. अनेक वर्षांनी ते पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते हाती मशाल घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजन तेलींना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तसंच दीपक साळुंखे दुपारी 3 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तर सांगोला हा पारंपरिक शेतकरी पक्षाचा बालेकिल्ला असून आता उद्धव ठाकरे गटानं या जागेवर हक्क सांगत दीपक साळुंखे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सिल्लोडमध्ये भाजपला मोठा खिंडार पडलाय. भाजपचे सुरेश बनकर आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राजन तेली यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. तसंच सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिलाय. आज ते मातोश्रीवरती जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. दरम्यान राजन तेली यांनी आपल्या कार्यालयातील भाजपचे फोटो आणि बॅनर सुद्धा हटवले. तर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो कार्यालयात लावण्यात आले. त्याचप्रमाणे आता मोठी अपडेट हाती येते. राजन तेली यांच्या कार्यालयात भाजपचे जे फोटो आहेत, प्रतिमा आहेत, त्या सगळ्या प्रतिमा काढण्यात आलेल्या आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जो आहे यांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे. राजन तेलींच्या कार्यालयात भाजपच्या प्रतिमा काढून शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा आहे, जे फोटो लावण्यात आलेला आहे. याशिवाय दुसरा फोटो, उद्धव ठाकरेंचा फोटो जो आहे पाहायला मिळतो आहे, तोही लावण्यात आलेला आहे. याशिवाय युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचाही फोटो जो आहे लावण्यात आलेला आहे. सगळ्यात मोठी बातमी आहे की भाजपचे सगळ्या प्रतिमा आणि फोटो राजन तेली यांच्या कार्यालयातून काढून शिवसेनेचे 3 नेत्यांच्या, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, या तिघांच्या प्रतिमा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळतात. कॅमेरामॅन वेदांतसह भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोडमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलंय. भाजपचे सुरेश बनकर आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरेंच्या उपस्थितीत ते आज मातोश्रीवरती पक्ष प्रवेश करतील. सिल्लोडची जागा ही शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते. दरम्यान 200 ते 300 वाहनांच्या ताफ्यासोबत शेकडो समर्थक मुंबईकडे रवाना झालेत आणि सुरेश बनकर यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता असल्याची देखील चर्चा आहे. विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीमध्ये सर्व प्रमुख उमेदवारांची नावं असण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत 100 उमेदवारांचा समावेश आहे असं कळत आहे आणि पहिल्या यादीत नावं असलेल्यांना कागदपत्र जमा करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. तर सुमार कामगिरी असलेल्या विद्यमान आमदारांची तिकीटं कापली जाणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांचे आजचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले. बावनकुळे तातडीनं दिल्लीला जाणार आहेत. भाजपच्या यादीवर अंतिम निर्णयासाठी एक बैठक होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातल्या भाजप नेतृत्वाकडून केंद्रीय भाजपला सुमारे 115 नावांची यादी सादर करण्यात आली आहे. या 115 जागांमध्ये भाजपच्या सिटिंग आमदार आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार अशा मतदारसंघांचा समावेश आहे. या 115 मतदारसंघाच्या यादीमध्ये किती नवीन चेहरे राहतील आणि किती जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली जाईल याचा निर्णय केंद्रीय पक्ष नेतृत्व करेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची 60 उमेदवारांची यादी तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्व विद्यमान मंत्री आणि आमदारांना उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मुंबईमध्ये नवाब मलिकांसोबतच त्यांच्या मुलीला देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर आणि अणुशक्तीनगरातून दोघांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा लढवणार आहे.